येत्या 4 जूनला लागणाऱ्या लोकसभा निकालाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं असताना नितेश राणेंनी एक खळबळजनक दावा केला. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील अदृश्य शक्तींनी मदत केली, त्यामुळेच मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा दावा नितेश राणे यांनी केलाय. त्यामुळे आता लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठे बदल होणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान कुणी कुणाला मदत केली हे निवडणुकीनंतरच कळेल असं प्रत्युत्तर यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले. कूट पडलेली आहे, फक्त बाहेर यायचं बाकी आहे. आणि कोण बाहेर येणार हे निवडणुकीच्या काळात आम्हाला जी अदृश्य शक्तींनी मदत केली काँग्रेसच्या मधून ते तुम्हाला सगळे आमच्याबरोबर प्रवेश करताना 4 जून नंतर दिसतील. नाही, ते निकालानंतर ते कळेल कोण केलं आहे काय केलं आहे. पूर्णतः महाराष्ट्रात सुपडा साप भाजपचा होणार आहे आणि त्या सुपडा सापमध्ये त्यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरीसुद्धा आहे, त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. आणि 35 पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात इंडिया आघाडी जिंकेल.